सेलिब्रिटी अँकर म्हणून आज आपल्याबरोबर आहे अभिनेत्री स्नेहल गोरे. स्नेहलचा पहिला वहिला सिनेमा असा कॅरी ऑन देशपांडे नुकताच रिलीज झालेला आहे, त्याच निमित्तानं आज ती आपल्या भेटीला आलेली आणि आपण तिच्याशी याविषयी चर्चा करणार आहोत. स्नेहल, कॅरी ऑन देशपांडे रिलीज झालेला आहे, कसा आहे रिस्पॉन्स? रिस्पॉन्स तर खूप छान आहे फिल्मला. फिल्म एकदम मस्त चांगले पण काही काही जागेला नांदेड साईडला हाऊसफुल होत चालली आहे. आणि जर माझ्याबद्दल विचार करतो तर माझ्यासाठी तर खूप 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 होतं ना एक लकी ही फिल्म घेऊन आली आहे माझ्यासाठी. कारण पहिला मूवी ऍज अन ऍक्टर मिथवामध्ये मी एक सॉन्ग केलं होतं ऍज अन ऍक्टर. थिएटर ऍज अन ऍक्टर हा माझा फर्स्ट फिल्म आहे तर खूप मजा येते. ही फिल्म जर तुम्हाला गंमत सांगितली तर मला ही फिल्म भेटली होती जस्ट एक बोलतात ना एक लक होता मला हा फिल्म भेटायला. मी ठाण्याची आहे, ठाण्यामध्ये कॉम्पिटिशन होतं मिस ठाणे करून आणि त्यात माझे कंटेस्टंट होते आणि तिथे विजय सर आले होते जस्ट एक फाईव्ह पण नाही दोन तीन मिनिटांसाठी ऍज अ सेलिब्रिटी गेस्ट म्हणून. आणि स्टेजच्या बाहेर मी उभी होते तिथून सरनी मला बघितलं रे अरे तू आम्ही एकदा रियालिटी शो मध्ये भेटलो तू इथे मेलो हो सर असं ते बघितले मला आणि मला बोलले एक काम कर स्नेहल मला तू ना फोन कर. बरं ठीक आहे सर. दुसऱ्याशी फोन केला सरांना आणि बोले ऑफिसमध्ये या. ठीक आहे चालेल. मी ऑफिसमध्ये गेले, ऑफिसच्या बाहेर मी 5 मिनिटात स्क्रिप्ट घेऊन होते तर पुरेपूर सगळं माझे एक लव घेऊन आले असं एक फेरी टेल काइंड ऑफ आणि मी फार खुश आहे. आणखीन या सिनेमाविषयी बोलायचं झालं तर संगीत हा या सिनेमाचा प्लस पॉईंट आहे असं म्हटलं जातं आहे, तसं संगीत तेवढं हिटही होत आहे, काय सांगशील याविषयी? जर या मुव्हीचा USP जर तुम्ही विचारला तर मला असं वाटतं की आहे म्युझिक आणि ऑफकोर्स विजय पाटकर सर. म्युझिक या मुव्हीचं फार गाजले चाहे ते कॅरी ऑन गाणं असो या नॉटिकल या मुव्हीचं गाणं फार 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 top 10 येत आहे. आय एम ग्लॅड, व्हेरी हॅपी. या सिनेमाची स्टारकास्टही अगदी भन्नाट आहे, काय म्हणशील त्याविषयी? स्टारकास्ट जर तुम्ही ऐकणार पुष्कर श्रोत्री, मानसी नायक, डिरेक्टर विजय पाटकर, सागर कारंडे आणि असं ऐकतात तो असं वाटतं एक हार्ट अटॅक होतो इतक्या लोकांसोबत ऍक्ट करायचं फर्स्ट टाइम तर कुठे ना कुठे एक टेन्शन होतं. बट खरं सांगू तर सगळ्यांनीही मला इतकं सांभाळून घेतलंय ऑन सेट की पहिलं आहे संजय खापरे आहेत की स्नेहल घाबरू नको, टेन्शन घेऊ नको, फर्स्ट मूवी आम्ही सांभाळू तुला असं तर एक फार एक्साइटमेंट होती. की पहिल्या सिनेमाचा एक्सपिरियन्स तू शेअर केला मात्र आज तू पहिल्यांदा इथे सेलिब्रिटी अँकर म्हणून आलेली आहेस, हा एक्सपिरियन्स तुझ्यासाठी कसा आहे? पहिल्यात अगोदर मी हे सांगायचं आहे की हा करिअर मधला माझा पहिला इंटरव्ह्यू जो झाला होता हा Zee 24 तास मध्ये झाला होता. मी दिवाळी स्पेशल केलं होतं आणि परत आज इथे येऊन मला इतकं बरं वाटतंय, इतकं अप्रतिम वाटतंय की Zee 24 तासला असं वाटतं की मी घरीच आली आहे. मला सुद्धा खूप आनंद झालाय तू आज इथे आलेली आहेस आणि तुझा एक्सपिरियन्स आमच्याबरोबर शेअर करते आहेस. तुझ्या पुढच्या करिअरसाठी त्याचबरोबर कॅरी ऑन देशपांडे या सिनेमासाठी तुला Zee 24 तास कडून खूप खूप शुभेच्छा आणि आज तू इथे आलीस आणि आमच्याबरोबर काही बातम्या शेअर केल्यास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. याचबरोबर सेलिब्रिटी न्यूज विथ सेलिब्रिटी अँकर मध्ये आज आपण इथं थांबूया, मात्र थोड्याच वेळात रोकठोक या कार्यक्रमात भेटूया माझे सहकारी अजित चव्हाण यांच्यासाठी. आजचा रोकठोकचा विषय आहे एसटीला घरघर, तेव्हा पाहत राहा Zee 24 तास, रहा एक पाऊल पुढे. Zee 24 तास, रहा एक पाऊल पुढे.